नमस्ते बालमित्रांनो, आपल्या पाठातील आपले मदतनीस आवर हेल्पर या पाठांतर्गत आज आपण भेटणार आहोत आपली एसटी चालवणारे चालक। चला तर मग त्यांना भेटूया आणि त्यांच्याकडून आपण जरा माहिती जाणून घेऊया। तर नमस्ते काका। नमस्कार। मला तुमचे नाव सांगता का? माझं नाव सुदर्शन कदम आहे। सुदर्शन कदम आहे, वा खूप छान। मला सांगा तुम्ही किती वेळ बस चालवता? साधारणतः कसं असतं, आमचं शेड्यूल प्रमाणे असतं, ते काही 12 तासाचं शेड्यूल असतं, काही 8 तासाचं असतं, काही 5 तासाचं असं काही शेड्यूल असतात। तर पण आम्हाला ड्युटी लावून तसं आम्ही शेड्यूल असतं, ते असं फिक्स काय त्याचं टायमिंग नाही आहे त्याचं। आणि सहलीमध्ये तुम्ही जास्त वेळ? हो, सहलीमध्ये खूप जास्त वेळ गाडी चालते। हो, 2-3 दिवस शेड्यूल असतं आमचं। गाडी चालवताना काय काळजी घ्यावी लागते? काळजी कसं, आपल्या गाडीमध्ये वयस्कर लोक असतात, काही अपंग लोक असतात, किंवा गर्दीची गाडी एकदम शांत किंवा सर्व नियम पाळून आम्ही गाडी चालवतो, किंवा जेणेकरून आपल्या प्रवाशांचा जीव एकदम धोक्यात न घालणे, काय कसं सर्वांना प्रवास एकदम सुखाचा व्हावा, हे आम्ही गाडी चालवतो चांगली व्यवस्थित। एकदम छान। आणि रहदारीचे नियम सगळे पाळतो? हो, आम्ही सर्व रहदारीचे नियम जे आहेत किंवा आमच्या एसटीने काय नियम दिले, आम्ही ते सर्व नियम आम्ही पाळूनच एसटी बस चालवतो। खूप छान। मला सांगा कधी कधी प्रवाशांजवळ सामान असतं? हा, ज्यावेळेस सामान ठेवायला कोण मदत करतो? हा, ज्यावेळेस प्रवाशांसोबत सामान असतं त्यावेळेस आम्ही चालक आणि वाहक दोघं त्यांना मदत करतात। काही आपल्या गाडीमध्ये अपंग लोक पण असतात ना गाडीमध्ये, त्यांना आम्ही खाली असताना खाली घेऊन त्यांना सीटवर बसवतो, त्या होत्या त्यांना मदत करतो, अशा वेळेस आम्ही त्यांना पूर्ण मदत करतो त्यावेळेस। खूप छान। मला सांगा कधी कधी सिग्नल वगैरेवर पण काळजी घ्यावी? हो, सिग्नल आपण आमचं त्यावेळेस लक्ष राहतो सिग्नलवरती, तसं काय नाहीये, सिग्नल आले की आम्ही ती गाडी तिथे त्यावर थांबवतो, त्या सिग्नलचे पूर्ण पारा आम्ही पालन करतो सिग्नलचे। आणि मर्यादा किती असते वेगाची, साधारणतः किती वेगात गाडी चालवतात? नाही, असं वेगात कसं म्हणजे आमची वेगाने खूप कमी असतं आमचं, साधारणतः आमचं कसं साधारणतः आम्ही 65-70 आम्ही गाडी चालवतो, म्हणजे काय हे नाही। खूप छान, तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की आपल्यासोबत ड्रायव्हर काका आहेत आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या बस चालवण्याबद्दल माहिती दिली। चला तर मग आपले मदतनीसमध्ये आपण आणखी शेतकऱ्याची माहिती नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।